शव कॉम्प्लेक्स मधील असलेल्या भाटिया कोल्ड ड्रिंक्स दुकानामध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून देखील सुद्धा आज जाऊन वरच्या मजल्यावर असलेल्या पूर्ण दुकानाला आग लावून दिली। यामध्ये दुसरा आणि तिसरा मजला पूर्ण जळून खाक झालेला आहे। जवळपास हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे। वरती आहे का म्हणजे अजून सुद्धा हा जिना पूर्णपणे विजला जरी असला तरी तो गरम आहे। प्रयत्न करू अशक्य वरती जाणं। काका नेमकं काय झालंय? माझं शाहनगर मार्केटला भाटियाजी आईस्क्रीम कोल्ड्रिंकचं दुकान 33 वर्षापासून आहे। 22 मार्चपासून माझं दुकान 22 मार्चपासून माझं दुकान लॉकडाऊनमुळे बंद आहे। नगरपालिका व्यापारी संस्थेमध्ये दुकान असल्यामुळे दुकान उघडायची परवानगी नसल्यामुळे माझं दुकान बंद आहे। सदरो दुकान बंद असल्यामुळे मधून एक दोनदा दुकानावरती फक्त लॉक चेक करण्यासाठी भाज्या बाहेर आलो होतो। व्यवस्थित होतं सर्व। आज सकाळी 5 वाजता अचानक दुकानातून धूर निघू लागला। दुकानाच्या आमच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोर ॲडव्होकेट सरोदे राहतात, मंगेश सरोदे। ॲडव्होकेट मंगेश सरोदे यांनी मला फोन करून सांगितलं की तुमच्या दुकानातनं धूर निघतं तर तुम्ही लवकर या। तर मी आणि माझी मिसेस वंदना भाटिया आम्ही दोघंही दुकानावरती आलो असता अग्निशामक दलाची गाडी, पोलिसांची सकाळचं पथकाची गाडी रोडावरती उभी होती आणि लाईटवाले MSC बोर्डवाले आले होते। त्यांनी वीज पुरवठा खंडित केला। फायर ब्रिगेडवाल्यांनी शटर उचकून मध्ये दुकानाचे दुसरा मधला तळमधला आणि मॅगेजिन फ्लोअर इथं त्यांनी सर्व फायर ब्रिगेडवाल्यांनी पाणी टाकले। नंतर मग ते आग विझवली, पिवन झाली। दुकानातील 40,000 रुपये स्टेशनरी कटलरीचा माल होता, चॉकलेटच्या बरण्या होत्या, कॅडबऱ्या होत्या, सर्व चोरांनी चोरट्यांनी नेऊन नेलेलं आहे। दुकानामध्ये बसून त्यांनी दारूसुद्धा पिलेली आहे। 20 तऱ्हेची बाटली ओपन केलेली आहे। त्यांचा दारूचा ग्लास, दारूचा डब्बा सर्व तिथंच पडलं होतं। दारू वगैरे पिऊन त्यांनी धुमाकूळ घालून ते आमच्या दुकानातला सर्व माल घेऊन सकाळच्या सुमारात पसार झालेले आहे। लॉकडाऊन असल्यामुळे दुकान उघडायचा प्रश्नच येतो। दुकान बंदच, तर दुकानात स्टॉक केलेला माल सर्व चोरून गेलेले आहेत। फक्त त्यांनी पाण्याच्या बाटल्या वगैरे त्याच वेळेला सोडून दिलेल्या आहेत। बरं, दुकानात नेमकं काय काय कुठल्या वस्तू आहेत, काय विकलेला? कॅडबरी चॉकलेटच्या बरण्या, स्टेशनरी, कटलरी याचा सर्वात माझा धंदा होता। त्याच्यामुळे स्टेशनरी कटलरीचा बिस्किटं हे सर्व ते चोर लोक पोत्यामध्ये घालून घेऊन गेलेले। फोन करा